प्रभो रामचंद्र भगवान की जय। सौमित्र लक्ष्मण आतुर बळी आहे महाराज और रामाच्या पार्टीतला मग बळ काय येणार नाही। रामाच्या बाजूने सत्याच्या बाजूने लक्ष्मण जे आहे, लक्ष्मणाकडे एवढी ताकत होती अति काय मिळविला धुळी, धुळीला मिळवला अति काय रथाखाली पाडला एवढं सामर्थ्य लक्ष्मणाच्या बाणामध्ये होत म्हणतात। लक्ष्मणाच्या बाणाने अति काय रथाखाली पडला होता महाराज आणि रथाखाली पडल्यानंतर नावेक एक क्षणभर त्याला मूर्छना आली, बेशुद्ध पडला, पण अति काय सुद्धा बलसंपन्न होता, ताकतवान होता, मूर्छा सावरली, सावध झाला, काय करतो ऐका। माझी भारोनी चरा छोटी बाण भेदला लाटी, धन्य धनुर्वाणा तू श्रेष्ठी, विरज विजय की मी माने। अगोदर अति कायने काय सांगितलं होतं महाराज, तू बाळ आहे, लिकरू आहे, माझ्या पुढे येऊ, एकदा वाचवतो घरला जा, आणि तोच अति काय आता काय म्हणतोय, अरे माझ्या बाणाचं निवारण केलं, मला बेशुद्ध पाडलं, धन्य असणारा सौमित्र बल संपन्न आहे, अशा प्रकारचं वर्णन अति काय करू लागला। देवदानव दैत्य बनला सदा संग्रामी मदसी आपल्या पुढे आज पर्यंत कोणी टिकलेलं नाहीये, देव दानव कोणी असू द्या, मला विमुख झाले, माझ्यापासून पळून गेले, आणि त्याच अतिकायाला तू आज जमिनीवरती लोळवलंय, एवढा पुरुषार्थी, एवढा ताकतवान, निधडा असणारा दादूला सौमित्र आहे। ऐसा शत्रूचा घेता गुणा अतिकाय कोपला दारुण, घेऊन या निवान बाण विंध्या पण साकुपे। अतिकायानं लक्ष्मणाची स्तुती केली महाराज, का केली, आपल्यापेक्षा ताकदवान होता, आपल्यापेक्षा बल संपन्न होता, पण म्हणले आता नुसतं बोलून जमतंय, आपल्याकडे बी ताकद आहे की म्हणला, आपल्याकडे बी पुरुषार्थ आहे, म्हणून ज्या अस्त्राचं निवारणच करता येत नाही अशा पद्धतीचा अनिवार्य बाण अतिकायानं घेतला, काय करतो ऐका। प्रथम विंध्या बाण लक्ष्मी तोड्या तो देख, सवेची विंधी पाच अनेक तेही निषेक तोडिले। लक्ष्मणाचं आणि अतिकायाचं अस्त्रयुद्ध चालू, याला द्वंद्व युद्ध वर्णन म्हणतात, दोघातच युद्ध, तिसरा याच्यामध्ये प्रवेश, द्वंद्व युद्ध अशा प्रकारचं चालू होत। अतिकायाने दोन बाण मारून बघितले, लक्ष्मणाने तोडले, परत अतिकायाने पाच बाण सोडले, त्याचंही निवारण लक्ष्मणाने केलं, काय होत ऐका। सवेची विंधिले बाण तिना तेही सांडिले छेदुन, अनेक विंधिता सात बाण तेही तोडून सांडिले। अति काय म्हणला, एक बाणावर बघत नाही, तीन सोडू, संगत संगत तीन बाण सोडले, लक्ष्मणानं त्याचंही निवारण केलं। अति काय म्हणले, असे बी नाही जमत, मग एकाच वेळेला सहा सहा सात सात बाण सोडायचे, बघू म्हणला काय लक्ष्मण करतोय, तेही करून बघितलं, लक्ष्मण अति कायाला ऐकत नव्हता। एक तीन पाच सात बाण छेदिले समस्त, अति काय तेने कोपावित दात खात संग्रामी। अति कायाला राग आला, महाराज एक बाण सोडले, दोन सोडले, तीन सोडले, पाच सात सोडून बघितलं, लक्ष्मण ऐकत नव्हता, पुढचं ऐकत नाही म्हणल्यावर माघार घ्यावी की महाराज, जावं की त्यांना, उद्या आला तर आजची रात्र तरी जगायला भेटतंय की, पण नाही महाराज, कसं असतं, गरज पडली तर माघार घ्यावी लागते, आपल्यातलं बघतच म्हणून जाते, मार खाऊन येते,
अतिकायाने विचार केला, दातूला असणारा लक्ष्मण राग आला अतिकायाला, काय युद्ध करतो, कशा प्रकारे बाण सोडतो ऐका। अतिकायाचे निर्वाण शरा लक्ष्मणाचे दिले समग्र तेने शोभनी रावण कुमार शरदुधर सज्जिला। अतिकायाने सोडलेले जेवढे निर्वाणीचे शर होते, जेवढे असणारे अनिवार्य दुर्धर असणारे शर होते, लक्ष्मणाने तोडले मारले। मग अतिकायाला राग आला आणि जे ब्रह्मदेवाकडून मागितले दुर्धर असणारे बाण आहेत त्या बाणाचं प्रेरण अतिकाय करू लागला। तेने बाण सिगजवना हृदय विंदला लक्ष्मण बाण भेदली संपूर्ण सवित्र जान डंडळी। आणि अशा प्रकारचे असणारे अतिकायाने दुर्धर बाण घेतले महाराज लक्ष्मणाच्या अंगावरती सोडले। लक्ष्मण तिळवी मात्र सुद्धा दंडाळत नव्हता, माग सरत नव्हता, त्याच पद्धतीने उत्तर देत होता। काय झालं ऐका। सुतलिया रुधिरधारा शोभे जैसा रणनोवरा रणी गजता सौमित्रा निशाचरा अकंत। अतिकायाने बाण सोडले महाराज, लक्ष्मणाच्या अंगामधून रक्ताच्या धारा वाहू लागल्या। लक्ष्मण घाबरले, माग सरले। नाही महाराज, सिंदूर चर्चित दिसावा लाल भडक तसा लक्ष्मण दिसू लागला। त्यामध्ये लक्ष्मणाने गर्जना केली, अतिकायाची तळपायाची आग मस्तकाला गेली म्हणतात। अशा पद्धतीने हत्तीच्या अंगामध्ये बळ आहे आणि मदमत्त हस्ती जंगलामधून फिरावा देत नसतो महाराज हत्ती कोणाला, तशा पद्धतीने लक्ष्मण तिळ मात्र सुद्धा घाबरले नाहीये। अंगामधून रक्त वाहते, बाण लागले तरी सुद्धा सामर्थ्यानं लक्ष्मण जी उभा आहे तर कसं प्रति उत्तर देतात ऐका। अतिकायाचे बाण लक्ष्मणाला लागले होते महाराज, अतिकायाने ते बाण उपटले, शरीरामधून काढले आणि त्या ठिकाणी असणारा गाढा दादूला लक्ष्मणाला अतिकायाने पाहिलं महाराज। एवढे बाण लागलेले असताना सुद्धा ते मात्र सुद्धा अतिका लक्ष्मण जी घाबरले नाहीत, काय करतात ऐका। जोर लईचे सर्प फेडी त्याचे तोडरी विघ्न कोडी परपंच परमार्थ विजय गुडी उबली रोकडी ती लोके। ऐका महाराज, लक्ष्मणाने स्वतःच्या हृदयाला झालेल्या जी काही जखमा होत्या त्या जखमा सहन केल्या, अंगातले बाण काढून टाकले। जो हृदयाचं दुःख जाणतो ओळखतो त्याला परमार्थ आणि प्रपंच करायला अवघड नाही महाराज, कारण हृदय जर जिंकलं आता हृदय आपुले चौफाळून या भले। ज्यानं हृदयावरती विजय मिळवलाय हृदय जिंकलंय त्याला परमार्थ आणि संसार दोन्ही त्या ठिकाणी सोपा जातो। अशा पद्धतीने भावार्थ संत जो चल्प फेरी हृदयांत त्या शिरण रंगी परमार्थ तोची विजयी संग्रामात जो करी गात अहंतेचा। जन अहंकाराला जिंकलं महाराज, अहंकारावरती जन विजय मिळवला तोच एकटा शूर आहे, तोच एकटा प्रवीण आहे, तोच एकटा सामर्थ्यवान आहे। बाकीच्याचे मध्ये सामर्थ्य कमी राहतं, पण जो अहंकारावरती विजय मिळवेल त्याला जगामध्ये काहीच अशक्य नाही म्हणतात। या परितोरी हृदय लक्ष्मण हृदयीचे सर्व शल्य कारुण अतिकायाचा घ्यावया प्राण अस्त्र संधान संयोजी। अशा पद्धतीने असणाऱ्या लक्ष्मणाने अंगावरचं शल्य बाजूला केलं,
आणि अतिकायाचा जीव घेण्यासाठी अतिकायाचा प्राण घेण्यासाठी लक्ष्मणानं निर्वाणीचं अस्त्र काढलं म्हणतात। धनुर्वाणा वीर रणयत्पत्ती शूर समीरा अस्त्र मंत्र विलाक्षर सतेज शर सज्जिला। निद्रा असणारा लक्ष्मण आहे महाराज, गाढा असणारा दादूला लक्ष्मण आहे, त्या अतिकायाला मारण्यासाठी निर्वाणीचं अस्त्र काढलं आणि अतिकायावरती सोडतो। काय झालं ऐका, सौमित्र युधी सावधान घ्यावं अतिकायाचा प्राण, अग्न्यास्त्र सधोनी बाण विंध्यापण साठोपे। एवढं निर्वाण युद्ध केलं महाराज अतिकायाला, लक्ष्मणाला काही झालं नाही। कशामुळे झालं नाही माहिती का? लक्ष्मण युद्धार्थी सावधान, लक्ष्मण सावधान होत, लक्ष्मणाचं मन युद्धामध्ये होत, लक्ष्मणाचं लक्ष होत। आपलं आहे का ना मैनाकडं लक्ष? आपलं घर प्रपंच कुलूप लावलंय का? नाही, त्याच्याकडे असतं। आपलं इथं नाही, मन आहे, मन हा सावधान। मनाला जर निवारण करायचं असेल तर मननच करावं लागते। महाराज लोकांनी किती सांगू द्या, काही फरक पडत नाही। प्रभान माया काशी अति काय दे कोणी त्यासी सूर्यास्त्रासी विंधिले। आणि मग ज्या वेळेस लक्ष्मणानं बाण सोडला महाराज, आकाशापर्यंत सूर्याला सुद्धा भेदन करण्याचं सामर्थ्य त्या बाणामध्ये होत। अतिकायाने पाहिलं, काय विचार करतो ऐका, अग्नि सूर्याचे झोरासी बाण भिडता काशी, तेज निघाले तेजासी अस्त्र अस्त्रासी निवारण। लक्ष्मणाने अग्निबाण सोडला होता, अतिकायाने सूर्य बाण सोडला होता। अग्नि आणि सूर्य दोन्हीमध्ये सुद्धा तेजच आहे, दोन्ही मध्ये सुद्धा ताकद सामर्थ्य होती। दोन्ही अस्त्र दोन्हीला मिसळले, एकमेकांमध्ये सामावून गेली। पाहता पाहता वाढे कोळे तेजी तेज मिळले गाळे, दोळीची निर्भारत कांडे रणी दुखंडे ती पडली। सूर्यबाण आणि अग्निबाण दोन्ही त्या ठिकाणी बाण एकमेकांना धडकले, एकमेकांमध्ये प्रवेशले, दोन्हीचं तेज एकमेकांमध्ये मिसळलं आणि बाण दोन तुकडे होऊन जमिनीवरती पडले। दोन्ही अस्त्रे धारिला आकार दोघे विसावले वीरा, रणी शोभोनी निशाचर इशिकास्त्र सोडिले। आणि दोन्ही अस्त्र ज्या वेळेस निर्फल गेली, व्यर्थ गेली, त्यावेळेस निशाचराला राग आला महाराज, अतिकायाला भयंकर अशा प्रकारचा राग आला। इशिका अस्त्र, इशिका अस्त्र म्हणजे जवळचं कुठलंही अस्त्र घेतून त्याच्यावरती मंत्र मानायचा, ते अस्त्र अतिकायानं लक्ष्मणावरती सोडलं। रानी झोबोली निशाचरा रागे सोडले शेकास्त्र, लक्ष्मण निराधु धनुधार छेदले सत्वर इंद्रास्त्रे। आणि त्यावेळेस असणाऱ्या त्या ठिकाणी जे अस्त्र लक्ष्मण अतिकायाने सोडलं होत त्याचं निवारण लक्ष्मणाने केलं महाराज। सामर्थ्य होत लक्ष्मणाकडे, प्रताप होत, काय काय होत ऐका, छेदले दे कोणी शिका अस्त्र कोणी आरावण पूर्वा, सोडिता झाला यमास्त्र रणी सौमित्र लक्ष्मणी। ज्या वेळेस आपण सोडलेल्या इशिका अस्त्राचं निवारण लक्ष्मणानं केलं, त्यावेळेस म्हणले जाऊ द्या, एक माया गेले म्हणजे काय, आपल्याकडे भरपूर आहेत माया। यम अस्त्र त्या ठिकाणी असणाऱ्या अतिकायानं लक्ष्मणाचा जीव घेण्यासाठी सोडलं। अस्त्र अस्त्र विंधानी सौमित्र अभ्यस्त्र तेही अस्त्र रणी सत्वर छेदिले। लक्ष्मणानं पाहिलं महाराज, अव सगळी अस्त्राची ताकद म्हणजेच राम होता, सगळ्या शस्त्राचं सामर्थ्यच राम होता आणि त्या रामाच्या बाजूनच लक्ष्मण होते। त्यामुळे यमास्त्र नावाचं सुद्धा निवारण लक्ष्मण महाराजांनी केलं म्हणतात। सौमित्र प्रजन धारा वर्षेश्वर
बाल समग्र भंगिले। आणि अशा पद्धतीने लक्ष्मणाने पाहिलं महाराज, अति कायला सुद्धा भयंकर अशा प्रकारचा राग आलेला होता। पावसाच्या धारा पडाव्या तशा पद्धतीने अस्त्र अति कायाने सोडले। म्हणतात कवच त्यापती अति कायासी तेने लक्ष्मण लक्ष्मणाने ज्यावेळेस बाण सोडले त्यावेळेस अगोदरच सांगितलं होतं ब्रह्मदेवाने कवच दिलं होतं अभेद्य, आणि त्या कवचामुळं ब्रह्मदेवाच्या वरदानामुळं एकही बाण अतिकायाच्या शरीरामध्ये घुसला नाही। रणी कोपोनी सौमित्रा ऐताई तंदिताक्षरा ब्रह्म कवचे अतिकाय वीर वेतालु मात्र पावेना। आणि अशा प्रकारे लक्ष्मणाने अनेक बाण सोडले महाराज, पण ब्रह्मदेवाचं वरदान असल्यामुळं ब्रह्मदेवाचं वरदान अतिकायाची पाठ राखीत होत महाराज। लक्ष्मणाने सोडलेले बाण एकही बाण अतिकायाला लागत नव्हता, त्यामुळं व्यथा अतिकायाला होत नव्हत्या अशा पद्धतीने सांगतात। लक्ष्मणाचे तुझरा शारा भेदू न शकती निशाचरा ब्रह्मघात कवचे वीर वेतन मात्र पावेना। लक्ष्मणाने सोडलेले बाण त्या बाणाचं निवारण करण्याची ताकद राक्षसामध्ये नव्हती, पण अतिकायाकडे कवच असल्यामुळं ब्रह्मवरदान असल्यामुळं लक्ष्मणाचे बाण लागत नव्हते। म्हणतात अतिकायानं भेदती बाण रायापण करावे। आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलं महाराज, ज्या वेळेस अतिकायाला बाण लागतच नव्हते त्यावेळेस लक्ष्मणाने सुद्धा विचार केला, लक्ष्मणाने सुद्धा लक्ष्मणासारखा योद्धा विचारामध्ये पडावा एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी होत। म्हणतात लक्ष्मणाने विचार केला महाराज, ह्या अतिकायाला आपले बाण का लागत नाही, अतिकाय मरत का नाहीये। लक्ष्मणाने खूप विचार केल्यानंतर ना लक्ष्मणाच्या डोक्यामध्ये विचार आला, विभीषण महाराजांनी सांगितलं होतं ह्याच्या जन्माची कथा, त्यावेळेस ब्रह्मदेवाचं वरदान आहे हे लक्षात आल्यानंतर ना लक्ष्मण महाराज काय करतात ऐका। ठेवायचे नसते तो अव ज्याच्यामुळं धर्माचं वाटलं होईल, वेदाचं वाटलं होईल, सज्जनाला त्रास होईल, असला उतरलं जगून तरी काय उपयोगाचा आहे। लक्ष्मणाने विचार केला आता ह्याला ठेवायचं नाहीये, कशा पद्धतीने मारतात ऐका। त्यावेळेस वाऱ्यानं लक्ष्मणाच्या कानामध्ये गुह्य सांगितलं होत की बाबा ह्याला ब्रह्मदेवाचं वरदान आहे आणि ब्रह्म अस्त्राचं प्रेरण केल्याशिवाय हा मरणार नाहीये, अशा पद्धतीनं लक्ष्मणानं वाऱ्याकडून ऐकलं त्यावेळेस काय करतो ऐका। लक्ष्मणाचं संधान अचूक होत महाराज, चुकतच नव्हतं, आणि अशा प्रकारे अचूक संधानी लक्ष्मण असणारा वायुदेवाचं ऐकलं आणि ब्रह्मास्त्र आपल्या धनुष्य बाणाला सज्ज केलं। म्हणतात शरीर
आणि ज्या वेळेस ब्रह्मास्त्र लक्ष्मणाने सज्ज केलं त्यावेळेस अस्त्र बलिष्ठ होतं महाराज. बाण पिसाऱ्याचा वारा सुसाट होता. वादळ सुटावं एवढं वारं त्या असणाऱ्या बाणापासून निर्माण झालेलं होतं म्हणतात. आणि ज्या वेळेस लक्ष्मणाने ब्रह्मास्त्र धनुष्याला लावलं त्यावेळेस देव दानव गण गंधर्व यक्ष किन्नर सुर असुर सर्वच थर 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 कापू लागले. महाराज ब्रह्मास्त्र आहे, ब्रह्मास्त्रानं प्रलय सुद्धा होऊ शकतो म्हणून सर्वजण घाबरले म्हणतात. आणि त्या असणाऱ्या बाणाच्या निर्माण झालेल्या वाऱ्यापासून काय अवस्था आहे महाराज. सागर सुद्धा डळमळू लागला, पृथ्वी सुद्धा हडबडू लागली. एवढी सामर्थ्य फक्त ब्रह्मास्त्राच्या वाऱ्याने निर्माण झाली होती अशा पद्धतीने सांगतात. आणि अशा प्रकारचं ब्रह्मास्त्र लक्ष्मणाने सज्ज केल्यानंतर अतिकायाने सुद्धा निर्वाणीचं अस्त्र धनुष्याला लावलं, लक्ष्मण महाराजाच्या दिशेने सोडलं म्हणतात. आणि ज्या वेळेस अतिकाय सुद्धा दारुण होता, पुरुषार्थी होता, ताकदवान होता, लक्ष्मणाने सोडलेले बाणाचं निवारण अतिकायाने केलं, ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर काय होतं ऐका. ब्रह्मास्त्र पाहिलं अतिकायाने, मनातल्या मनात म्हणलं आता नाही वाचत, ब्रह्मास्त्र आहे महाराज, जगतच नव्हता, पण तरी सुद्धा आपण भिरवय बाकीच्याला दाखवायचं नसतंय म्हणून आधी काय म्हणला ब्रह्मास्त्र येऊ दे, नाहीतर कोणतं यायचंय ते येऊ दे, कशा पद्धतीने उत्तर देतो ऐका. ज्या वेळेस लक्ष्मणाने ब्रह्मास्त्र सोडले त्याचं निवारण करण्यासाठी अतिकायाने बाण सोडलेले होते आणि त्या असणाऱ्या बाणाचं निवारण करून तो असणारा ब्रह्मास्त्र त्या अतिकायाचं शिर कसं उडवतोय, कशा पद्धतीने त्याला मारतोय ते आपण उद्याच्या प्रसंगामध्ये ऐकू. सुंदर वाचन केलं महाराज, दुसरीचं लेकरू आहे, दुसरीच्या असणाऱ्या लेकरानं एवढं वाचन स्पष्ट सुस्पष्ट करावं. अजून किती भाग्य मला, धन्य माता पिता कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाट देवा. अहो भगवंतानच स्त्रियांना काय दिलंय हो त्या ठिकाणी सवलत, काय म्हणतात त्याला आज स्त्रियांना आरक्षण, आरक्षण भगवंतानच आरक्षण दिलंय. कुळी कन्या पुत्र देव म्हणले का अगोदर मुलगा नंतर मुलगी, अगोदर मुलगी. आणि असं असणारं सुंदर वाचन केलं महाराज लेकरानं, दुसरीचं मुलानं एवढं वाचन करावं सुस्पष्ट आवाजामध्ये असं असणार, काय नाव ऋतुजा वैष्णवी नाव आहे महाराज, सुंदर भगवंताचंच नाव आहे. आणि असं असणारं सुंदर वाचन मुलीने केलं अशा पद्धतीने झालेला अध्याय आणि झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी अर्पण पुंडली.